राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम 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 राजा राम राजा राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान पंडरीनाथ महाराज की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय उमापति महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगल मूर्ति मोरया राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम राम सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम श्रीमन महागणाधिपतये नमः श्री सरस्वत्यै नमः श्रीमत् सद्गुरु चरणारविन्दाभ्यां नमः ओंकार श्रुति सारः माम अवतूपासित शवक्तारं शांति शांति शांतिश्चास्विति संप्रार्थये तमनुवारम् भरतकुल भाग्य गलिके भाव रसानंद परिणता सारी जगदखिल मोहन कले जय जय रंगाधि देवते देवी मनमुखीति करो वास सदा सुरस भारती अत्यादरे जिचाठाई ठेवी सुरस भारती ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिस्तु स्वयं हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला यस्य वेदमयी वाणी यस्य तीर्थमयी तनुः यस्य ब्रह्ममयी दृष्टि तस्मै श्री गुरवे नमः अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाका चक्षुर्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलं पद्मकरणं शंखं चक्रं गदा भूषित भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये माला कमण्डलुरधकर पद्मयुग्मे मध्यस्थ पाणियुगले डमरु त्रिशूले यस्य ऊर्ध्वकरयोर्शुभ शंख चक्रे वंदे तम त्रिवरदं भुजषट्कयुक्तम् ओम नमः परमहंसा स्वादित चरणकमल चिन्मकरंदाय भक्तजनमानस निवासाय श्री सच्चिदानंद परब्रह्म सर्वदत्तात्रेया परपर्याय श्रीमत् सद्गुरु वासुदेवाय नमः साकारता तारका सा कापि सार रसापिका रसाय मे मे यसार तार मे यमे रथा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे शरण्ये त्र्यंबके गौरे नारायणि नमोस्तुते। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनमण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धर कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पुण्डलिका वरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम भगवान पंढरीनाथ महाराज की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरिया। श्रोता वक्ता श्रीमत् सद्गुरु वासुदेव हरि दत्तात्रय माउले माय माझे दत्तात्रय माउले माउले दत्तात्रय माउले। जाचा सत्ते स्वर्गादि करीति जाचा सत्ते स्वर्गादि करीति जाचा सत्ते जाचा सत्ते स्वर्गादि करीति इन्द्रादिक बाहुनि इन्द्रादिक बाहुनि माय माझी दत्तात्रय माबुलि माबुलि दत्तात्रय माबुलि माय माझी दत्तात्रय माबुलि। अनसूये से उदरी जन्मुनि जन्मुनि अनसूये से उदरी जन्मुनि अनसूये से उदरी जन्मुनि चित्तवृत्ति दोषविली चित्तवृत्ति दोषविली माय माझी दत्तात्रय माबुलि माबुलि दत्तात्रय माबुलि माय माझी दत्तात्रय माबुलि। भीमात्मज तनयावरि करि तु भीमात्मज भीमात्मज तनयावरि करि तु भीमात्मज भीमात्मज तनयावरि करि तु भीमात्मज तनयावरि
तनया वरी करी कृपा पांक साबुली कृपा पांग साबुली माय माझी दत्तात्रय माबुली मबुली दत्तात्रय माबुली माय माझी दत्तात्रय माबुली ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया गुरु राया गुरु राया मति मंदमी काही चनेने मति मंदमी काहीच नेणे सांख्य अथवा न्याय कीर्तनी हीन दीन परी मनात वाटे हीन दीन परी मनात वाटे हीन दीन परी मनात वाटे इच्छा तव गुण गाया कीर्तनी इच्छा तव गुण गाया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया सद्गुरु ते विनवी जनार्दन जनार्दन सद्गुरु ते विनवी निरंजनी चाराया कीर्तनी निरंजनी चाराया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया गुरु राया गुरु राया संत पदाची जोड दे रे हरी संत पदाची जोड दे रे हरी संत पदाची जोड संत समागमे आत्मत्वाचा संत समागमे संत समागमे आत्मत्वाचा संत समागमे आत्महिताचा दोन पाठभेद आहेत दोन्ही म्हणून दाखवले संत समागमे आत्मत्वाचा संत समागमे आत्महिताचा सुंदर उगवेल मोड दे रे हरी सुंदर उगवेल मोड दे रे हरी संत पदाची जोड दे रे हरी संत पदाची जोड दे रे हरी संत पदाची सो
सुफलित करुणे पूर्ण मनोरथ, सुफलित करुणे पूर्ण मनोरथ, सुफलित करुणे पूर्ण मनोरथ, सुफलित करुणे पूर्ण मनोरथ, पुरवी जीविसे कोड दे रे हरि, पुरवी जीविसे कोड दे रे हरि, संत पदाची जोड दे रे हरि, संत पदाची जोड दे रे हरि, संत पदाची अमृत म्हणे श्री हरी भक्तांचा, अमृत म्हणे, अमृत म्हणे श्री हरी भक्तांचा, 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 अमृत म्हणे, अमृत म्हणे श्री हरी भक्तांचा, अमृत म्हणे श्री हरी भक्तांचा, शेवट करीसी गोड दे रे हरी, शेवट करीसी गोड दे रे हरी, संत पदाची जोड दे रे हरी, संत पदाची जोड दे रे हरी, संत पदाची, संत पदाची, संत पदाची जो। राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 राजा राम 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 सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, भगवान पंढरीनाथ महाराज की जय, राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, उमापति महादेव की जय, सब सब संतन की जय, अपने अपने माता पिता की जय, बाल गोपाल की जय, गंगा माता की जय, भारत माता की जय, गो माता की जय, देवर्षि नारद महाराज की जय, जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगल मूर्ति मोरया, राम 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 सीताराम सीताराम, बजाओ राम 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 राजा राम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभा कथा, श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो मानवेभ्यो नमो नमः, श्रोता वक्ता श्रीमत्सद्गुरुनाथ महाराज की जय, पांडुरंग हरि वासुदेव हरि, पांडुरंग हरि
वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि। त्रयोदशीचा आजपासून नवीन उपक्रम या मंदिरात सुरू झालेला आहे आणि त्यानिमित्ताने असणारं हे कीर्तन एकादशीप्रमाणेच या ठिकाणी कीर्तनं होत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे, नाही का? भगवंताला कीर्तन ऐकायचं आहे आणि भगवंताबरोबर श्रोत्यालाही ऐकायला मिळते हा श्रोत्यांचा आनंद आहे। त्यांनी तो घ्यावा न घ्यावा हा त्यांच्यावर आहे, नाही का? त्याच्याकरता इथं येऊन साक्षात बसायला पाहिजे, प्रत्यक्ष ऐकायला पाहिजे। ज्यांना यायला नाही जमत आहे त्यांना आमचे पुणे दर्पणवाले घर बसून दाखवणारच आहेत, नाही का? जे काही कीर्तन चालू आहे त्यानंतर घर बसून दाखवणार आहे, परंतु आपल्याला साक्षात जो अनुभव येतो तो एक वेगळा आनंद असतो आणि यूट्यूबवर बघताना आवाज काही काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये, परंतु तरीसुद्धा साक्षातचा अनुभव काही वेगळाच असतो। असं अगदी थोडक्या वेळेमध्ये निरूपणही करायचं आख्यानही सांगायच्या त्या दृष्टीने आज निरूपणाला घेतलेला अभंग पैठण निवासी संत अमृतराय यांचा आणि आपल्या अभंगामध्ये आपल्या या पदामध्ये अमृतराय असं म्हणतात की संत पदाची जोड दे रे हरी संत पदाची जोड, संत समागमे आत्महिताचा संत समागमे आत्मत्वाचा सुंदर उगवेल मोड दे रे हरी संत पदाची जोड, सुफलित करुणी पूर्ण मनोरथ सुफलित करुणी पूर्ण मनोरथ पुरवी जीवीचे कोड दे रे हरी संत पदाची जोड, अमृत म्हणे श्रीहरी भक्तांचा अमृत म्हणे श्रीहरी भक्तांचा शेवट करीसी गोड दे रे हरी संत पदाची जोड। राजाधिराज श्री प्रभु रामचंद्र महाराज की। अमृतराय नुसते संत नाही तर संत कवी अशी त्यांना उपाधी आहे। अमृतराय म्हणजे ऐश्वर संपन्न संत, हो कमतरता नाही हो, सगळं ऐश्वर अमृतरायांकडे आणि त्याच्याशिवाय भगवत भक्ती फार दुर्मिळ योग असत। हे एकनाथ महाराजांना हे भाग्य प्राप्त होतं, नाही का? तद्वत अमृतरायांना सुद्धा ऐश्वर संपन्न संत, कोणत्या गोष्टीची कमतरता नाही, जी मनात इच्छा कराल ते हो। त्यांच्या अंगावर दाग दागिने हिरे माणक मोती आणि सगळं ऐश्वर संपन्न असायचे, कुठेही गेले तर रेशमाचे वस्त्र वगैरे। अमृतराय असेच कुठे गेलेले असताना एका झाडाखाली शांत बसलेले असताना यांचा एक बैरागी मित्र आला, त्या रस्त्याने चालत होता एक बैरागी फकीर, काही नाही त्याच्याकडे लंगोटे शिवाय, हातात कमंडलू, बाकी काही नाही, दाढी जटा वाढलेल्या आहेत। एकमेकाकडे पाहिलं मात्र, नमस्कार वंदन झालं आणि त्याने विचारलं, का म्हणाले अमृतराय? भगवंत सर्व ठिकाणी आहे, सर्वांतर्या मी आहे। बरं मग एवढं असताना तुम्हाला ह्या सगळ्या उपाध्यांची काय गरज आहे? मनामध्ये भाव येतो, विचार येतात, काय गरज आहे म्हणाले हे सोनं चांदी नाणं हे रेशमाची वस्त्र माझ्यासारखं राहा काय हरकत आहे? म्हणे मलाही तुमच्यासारखंच राहावंसं वाटतं, तो ठेवत नाही ना, आलं का लक्ष? मलाही तुमच्यासारखंच राहा, ह्या उपाध्या नकोच आहेत मला काही सुद्धा, पण तो मला ठेवत नाही ना तसा। म्हणाले असं कसं द्या काळा? म्हणे तुमचं खरंच वैराग्य आहे का तुमच्यामध्ये? तुमच्या खरंच अंगी बाणवलेलं आहे का वैराग्य? बरं काय करू, तुमच्या अंगावर तर सगळे दागदागिने काढा। काढले, त्यांच्याच उपरण्यात बांधले ते सगळ्यांनी। अमृतराय लंगोटी लावून बसले तिथं, म्हणे मी घेऊन जातो। घेऊन जा म्हणाले, बघा वैराग्य यायला म्हणतात, आहे आहे, नाही आहे नाही, नाही का? आहे आहे नाही नाही आहे काय त्याच्यामध्ये? एक क्षणाची गोष्ट असते। तो फकीर चालला गेला, यांच्या मनात जरा सुद्धा किंतु नाही, संशय नाही। अमृतराय बसले, त्यांचं ध्यान सुरू आहे, एवढ्यामध्ये राजा येतोय हत्तीवरून संस्थानिक राजा, सगळे त्याचे सेवक लवाजमा सगळं बरोबर असताना त्यांनी लांबूनच बघितलं, अरे अमृतराय दिसतात झाडाखाली, हत्ती बसवला खाली उतरले, आले गुरु महाराज। म्हणे आपण साष्टांग नमस्कार, सद्गुरुनाथ महाराज की। का म्हणाले? तुम्हाला असं बघायची आम्हाला सवय नाही म्हणाले। असं बघा हे तुम्हाला अशा अवस्थेत बघाय आम्हाला सवय नाही। बरं
म्हणे प्रधानजी वगैरे या सगळे काय असेल नसेल सगळे दागिने यांच्या अंगावर घाला म्हणे. मग पुन्हा रेशमाचं धोतर, रेशमाचं वस्त्र, सगळे रेशमाचे वस्त्र, दाग दागिने अंगावर. म्हणाले आता कसं आम्हाला खूप बरं वाटतंय, बसले गप्पा मारल्या, प्रवचन ऐकलं, नमस्कार केले, पुंडलिकावर हरि विठ्ठल गेले. संध्याकाळ होईस्तोवर तो फकीराला खांद्यावर ते सगळं ओझ घेऊन उपरण्यात बांधून नेलं होतं. अमृतरायांच्या अंगावर जेवढं काही होतं तेवढं घेऊन गेलेला, तो घेऊन आला परत. बघतो तर यांच्याकडे परत जसंच्या तसं वैभव. म्हणे हे काय? म्हणे त्याला मला ह्याच अवस्थेत ठेवायचंय. साहेब राचे राखी नाही का, मनात येते हत्ती घोडे पालखीत बैसावे, देवाजीच्या मनात याला पायीच चालवावे, नाही का. आले देवाजीच्या मना, देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चाले ना. तेथे कोणाचे चाले ना, म्हणे त्यांची इच्छा आहे मी असंच राहावं. मग तुकाराम महाराज आपल्यासारख्यांच्या मदतीला येतात, ते असं म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. भगवंताने आपल्याला ज्या अवस्थेत ठेवलंय ना, ती भगवंताची इच्छा असं समजून त्याचा स्वीकार करा आणि आनंदाने आपलं आयुष्य घालवा. असे अमृतराय जे एवढे अनुभवी आहेत, हे आपल्यासारख्यांना मार्गदर्शन म्हणून एकांतात बसलेले आहेत. आणि भगवंताला वाटलं आज अमृतरायांना दर्शन द्यावं, दिलं. अमृतराय म्हणे तुमच्यावर प्रसन्न आहे, काय पाहिजे ते मागा, आम्ही वाटच पाहतो, आम्ही वाटच पाहतो, असं कोण म्हणतंय का? नाही, काय पाहिजे ते मागा. जुन्या गोष्टी आहेत, वरही वराय असं पाहिजे समज. काय मागायचं हे सुद्धा कळलं पाहिजे, नाही तर काय काय कोणाच्या मागण्या असतात, नाही का. यथा मनसा तथा वाचू. हो, कोणाकोणाच्या मनात काही असतं, मागणं काही असतं, असो ज्याची जशी गरज तशी मागणी असते. अमृतरायांना विचारलं काय पाहिजे ते मागा, भगवंताने सांगितलं. अमृतराय भगवंताला म्हणतात, बाबा तसं मला काही नको आहे तुझ्याकडून, जे दिलंयस त्याच्यामध्ये मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे, आणखीन काही मिळावं अशी माझी अपेक्षा नाही. नाही पण म्हणाले मला पाहिजे म्हणून तर माग. भगवंत काय सांगतं, मला काय, मला वाटतंय तुला द्यावं म्हणून तर माग. तेव्हा अमृतरायांनी जे मागितलं ते हे दे रे हरी संत पदाची जो. काय द्यायचं तर एवढं दे, मला संतांचा सहवास मिळू दे, संतांच्या चरणाशी मला राहू दे. का बरं म्हणाले तुला संतांचा सहवास पाहिजे? बघा हा भगवंत विचारतायत, गिव्ह अँड टेक, आस्क अँड, प्रश्न आणि उत्तर त्या ठिकाणी आहे. का बाबा संतांच्याच पदाची जोड का पाहिजे तुला? का हवाय संत संग, का हवाय सहवास? अहो तुम्हीच नाही का भगवंता उद्धवाला सांगितलं, यासाठी धरली या सत्संगती, यासाठी धरली या सत्संगती, भक्त माझी पदवी पावती, शेखी मजही पूज होती, सांगो किती महिमान. आपल्याला काही करायला नाही जमलं तर कमीत कमी संत संग तरी करा, संतांचा संग तोची स्वर्गवास. का म्हणाले संतांचा संग हवा? म्हणे सात पाऊले सत्संगती, हे तो परम भाग्याची संपत्ती. सात पाऊलं जरी संतांचा सहवास मिळाला तरी याच्यासारखं भाग्य दुसरं नाही. आणखीन उदाहरण देतात, घडीते आधी घडी, घडीते आधी घडी, आधी ते पुनी आध, कबीर संगत साधुकी,
हरे कोट अपराध सियावर रामचंद्र की। वा, एक घड़ी त्याच्या मधली आधी घड़ी, आधी ते पुनी आध, काही क्षण जरी भगवंताचा म्हणजे संतांचा सहवास लागला तर हरे कोट अपराध, कबीर संगत साधु की हरे कोट अपराध। टेंबे स्वामींना विचारलं आपण काय आपलं काय म्हणणं याच्यावर, टेंबे स्वामींनी उत्तर दिले, सदा संतापाशी जावे, सदा संतापाशी जावे, सदा संतापाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे, त्यांचे जवळी बैसावे, सदा संतापाशी जावे। उपदेश तेन देती, उपदेश तेन देती, गेला संतांकडे आणि तुम्हाला जर उपदेश नाही मिळाला एक काम करा, उपदेश ते न देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी, त्याची उपदेश होती त्याही कष्ट नष्ट होती, त्याही कष्ट वसुदेव म्हणे संत, वासुदेव म्हणे संत, संगे करीती पसंत, संगे करीती पसंत, सदा संतापाशी जावे, सदा संतापाशी जावे, सदा संतापाशी जावे, सदा संतापाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे, उपदेश ते न देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी, त्याची उपदेश होती त्याही कष्ट नष्ट होती, वासुदेव म्हणे संत, संगे करीती पसंत। पहिली गोष्ट म्हणजे संत दिसणं कठीण गोष्ट आहे, दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरः, तत्रापि दुर्लभ मन्ने वैकुंठ प्रिय दर्शनम। एवढा सोपा आहे साधू समागम, एवढा सहज आहे, सहज कोणाला अधिकार्याला आहे, नाही तर आपण किती अनंत जन्माचा पुण्य उदयाला येतं तेव्हा संतांचं दर्शन होतं, पहिली गोष्ट मनुष्य जन्म मिळतो नाही का, जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, 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 तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, केले केले जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य, अनंत जन्माचं पुण्य उदयाला यावं तेव्हा संतांची भेट होते, पहिली गोष्ट मनुष्य जन्म मिळतो मग संतांची भेट होते, पण आपलं भाग्य पण वाचलं पाहिजे ना, धन्य धन्य संत संग फिटे पांग जन्माचा, आपण वाटच बघत असतो शोधत असतो पण आपल्याला मिळाले पाहिजे ना, आपलं कर्म तसं असलं पाहिजे, आपलं पुण्य तसं असलं पाहिजे, सत्कर्म सुकृत हातून काहीतरी घडलेलं असलं पाहिजे, जर हे आपल्या गाठीशी असेल तर संतांचं दर्शन आहे, नाहीतर पाय आता काय कमतरता आहे का संतांची मला सांगा, सकाळी टी व्ही लावा, एक एक चॅनल चालू करा, सगळ्यांनी आपलं दुकान उघडलेलं दिसून येतं आपल्याला, काय प्रत्येक बाबा प्रत्येक माता प्रत्येक भगिनी लाईव चालू असं सगळ्यांचं, म्हणजे कमतरता नाहीये, पण खरे संत एवढे स्वस्त नसतात, एवढे सहज नसतात, सगळ्या जगात सगळ्या गोष्टी मिळतील
मनाने जे जे इच्छा केली त्या सगळ्या गोष्टी मिळतील, परंतु संत समागम घडणे हे परम दुर्लभ परम भाग्याची संपत्ती आहे. तात मिलय पुणे मात मिलय पुणे भात मिलय युवती सुखदायी. तात मिलय पुणे मात मिलय सुत भ्रात मिलय युवती सुखदायी. राज मिलय सब साज मिलय राज मिले गजवाज मिले सब साज मिले मन वांछित पाई. लोक मिले सुर लोक मिले विधि लोक मिले वैकुंठ ही जाई. लोक मिले सुर लोक मिले विधि लोक मिले वैकुंठ ही सुंदर और मिले सब ही सुख. सुंदर और मिले सब ही सुख संत समागम दुर्लभ भाई. ज्याची ज्याची इच्छा कराल ते सगळ्या गोष्टी मिळतील. आज नाही उद्या मिळतील, उद्या नाही 2 वर्षांनी मिळतील, नाही 10 वर्षांनी मिळतील, नाही 25 वर्षांनी मिळतील, नाही 50 वर्षांनी मिळतील. म्हणाले पुढे ह्या जन्मात नाही पुढच्या जन्मात मिळतील, नाही त्याच्यानंतर जेवढे जन्म येतील केव्हा ना केव्हा तरी. जी इच्छा केली का की आपण जी इच्छा करू ती पूर्ण होण्याकरता जन्माला यावं लागतं. प्रमाण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना ज्या शिल्लक राहिलेल्या आहेत त्याच्याने जन्माला यावंच लागतं. मग तात मिलय पुणे मात मिलय सुत भ्रात मिलय युवती सुखदायी. असं वाटतं चांगल्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला नाही, दरिद्रीच आई वडील मिळाले, मनासारखं वागता आलं नाही. असे आई वडील नको, बदलून चेंज नाही बदल. पुढचा जन्म जसे पाहिजे तसे आई वडील. तात मिलय पुणे मात मिलय सुत भ्रात मिलय युवती सुखदायी. याच्यावर काय विवेचन करणार नाही का, समजून घेण्यासारखी गोष्ट. ज्या आई वडिलांना आपल्याला असं वाटतं हे आई वडील नको, दुसरे आई वडील पाहिजेत, पुन्हा नवीन जन्म आहे. तात मिलय पुणे मात मिलय. चांगली मुलं काही जन्माला आली नाहीत, पुन्हा चांगल्या मुलांसाठी जन्म तुम्हाला मिळेल. सुत भ्रात मिले, भाऊ बहीण चांगले नाहीत, परत त्याच्यासाठी जन्म घ्या. युवती सुखदायी, जिच्याबरोबर 30-40-50 वर्ष संसार केला आणि असं वाटतं कुठून संसार केला. खरं मग चांगली नाही वाटली, चेंज, पुढचं जन्म नाही का, बदल आहे. ज्या ज्या इच्छा कराल त्या पूर्ण होतील. कोणत्या कोणत्या? तात मिलय पुणे मात मिलय सुत भ्रात मिलय युवती सुखदायी. एवढंच नाही, राज मिलय, राज्य वाय पाहिजे असं वाटत असेल. हा, एकाला खुर्चीवरून काढायचं, आपण जायचं, चलो गोहत्ती. नाही राज्य पाहिजे, राज्य मिळते नाही का. राज मिलय गज वाजी मिलय. गज म्हणजे हत्ती, वाजी म्हणजे घोडे. पूर्वीचं ऐश्वर होतं की दारात हत्ती घोडे झुलणं. आता हत्ती घोडे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या. पाहिजे ते पण मिळेल. गजे वाज सब साज मिळेल. दाग दागिने वस्त्र भरपूर मिळेल. जे जे मनाने इच्छा केली ते सगळं मिळेल. एवढंच नाही, लोक मिले पुन्हा मृत्यू लोकात जन्माला येईल. सुर लोक मिले देवलोकात जन्माला याल. विधी लोक मिले ब्रह्मलोकात जाल. एवढंच नाही, वैकुंठात सुद्धा जाऊन पोहोचाल. लोक मिले सुर लोक मिले विधी लोक मिले वैकुंठ ही जाई. सुंदरदास कवी असं म्हणतात, सुंदर और मिलय सब ही सुख. या जगातली सगळ्या प्रकारची सुख जरी प्राप्त झाली तरी संत समागम दुर्लभ भाई. संतांचा सहवास अतिशय दुर्लभ आहे आणि तो इतका दुर्लभ आहे म्हणून हे भगवंता काय देशील, संत पदाची जोड दे रे हरी. संत पदाची जोड काय आहे, संतांच्या चरणाचं सामर्थ्य. हा, अहो इतरांची काय कथा, इतरांची काय कथा, सत्संगा वांछिते स्वये गंगा. स्नान केली या गंगा, सकल पातक होय भंगा. ती ही गंगा तुमचे चरण संगा वांछितसे. से
ज्या गंगेमध्ये आपण पापनाश होण्याकरता स्नान करतो ती गंगा सुद्धा आपले चरण प्राप्त व्हावे, आपल्या चरणाशी नतमस्तक होते, तीही गंगा तुमचे चरण संगा वांछित असे. मग गंगेला जी गोष्ट वाटते ती मला का नाही वाटावी, म्हणून भगवंता काय देशील तर संत पदाची जोड, संतांचा सहवास. का तुकाराम महाराजांनी एक अभंग चांगला खर्ची घातला याच्यासाठी, दोन ओळी त्याच्या म्हटल्याशिवाय राहता येत नाही. चरणच नव्हे तर चरणाची धूळ, नाही का, हा चरण रज म्हटलंय त्या ठिकाणी. संत चरण रज, संत चरण रज. संत चरण रज रज, संत चरण रज रज, संत चरण रज. संत चरण रज रज, लागता सहज, लागता सहज, संत चरण रज. वासनेचे बीज जळोनि जाय, वासनेचे बीज जळोनि जाय, मग संत चरण रज रज, संत चरण रज रज, संत चरण रज. त्यांच्या चरणाची धूळ, संतांच्या चरणाची धूळ जरी आपल्याला लागली तरी वासनेचे बीज जुळून जाय, आणि वासना जळाली म्हणजे मग मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढ. हे सगळं कशा घडतं? संतांना शरण गेल्याने, त्यांचा सहवास केल्याने आणि त्यांच्या चरणाला वंदन केल्याने. मग एवढ्या सगळ्या गोष्टी जर प्राप्त होऊ शकतात तर बाकीच्या सगळ्या गोष्टी करत बसण्यापेक्षा हे भगवंता काय देशील तर एवढंच दे. संत पदाची जोड दे रे रे हरी, संत पदाची जोड. संत समागमे आत्मत्वाचा, संत समागमे आत्मत्वाचा, संत समागमे सगळं ते तसं दिसेल.
संत समागमे आत्मत्वाच सुंदर उगवेल मोड देरे हरि सुंदर उगवेल मोड देरे हरि संत पदा चीजो देरे हरि संत पदा चीजो देरे हरि संत पदा ची संत पदा ची संत पदा चीजो अंतरात वाजे टाळ अंतरी मृदुंग अंतरात वाजे टाळ अंतरी मृदुंग माझा अंतरात्मा झाला पांडुरंगी दंग पांडुरंगी दंग अंतरात वाजे टाळ अंतरी मृदुंग अंतरात वाजे टाळ अंतरी मृदुंग टाळा टाळ अवघे जन कामाचा करीत टाळा टाळ अवघे जन कामाचा करीत टाळा टाळ करुणी काहो काम पुरे होत टाळा टाळ करुणी काहो काम पुरे होत सदा तुझ्या कामामध्ये सदा तुझ्या कामामध्ये तूच रहा दंग माझा अंतरात्मा झाला पांडुरंगी दंग पांडुरंगी दंग अंतरात वाजे टाळ अंतरी मृदुंग अंतरात वाजे टाळ अंतरी मृदुंग सगुण निर्गुण बोली सांगे ज्ञानेश्वर सगुण निर्गुण बोली सांगे ज्ञानेश्वर वनचरे सोयरी तुकया आधार वनचरे सोयरी तुकया आधार चरा चरा मध्ये भरला चरा चरा मध्ये भरला अवघाची श्रीरंग माझा अंतरात्मा झाला पांडुरंगी दंग पांडुरंगी दंग अंतरात वाजे टाळ अंतरी मृदुंग अंतरात वाजे टाळ अंतरी मृदुंग जिंकिले जिंकिले मनती जगी सारे जन जिंकिले जिंकिले मनती जगी सारे जन अवघड आहे जगी जिंकण्यास मन अवघड आहे जगी जिंकण्यास मन जिंकिले हे मन जानी जिंकिले हे मन जानी राहती अभंग माझा अंतरात्मा झाला पांडुरंगी दंग पांडुरंगी दंग अंतरात वाजे टाळ अंतरी मृदुंग अंतरात वाजे टाळ अंतरी मृदुंग अंतरी मृदुंग अंतरी मृदुंग
प्रभु रामचंद्र की। राम 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 सीताराम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम राम राजा राम, राम राम सीताराम, राम राम राजा राम, राम राम सीताराम, राम 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 राजा राम, राजा राम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम। कुंडलिका वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, भगवान पंढरीनाथ महाराज की जय, राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, उमापति महादेव की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगल मूर्ति मोरया, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम राम सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम। ज्ञानेश समझे का, ज्ञानेश समझे का, होती अवतार धर्म रक्षाया, ज्ञानेश समझे का, होती अवतार धर्म रक्षाया, अघटित कृत्ये करीति, अघटित कृत्ये करीति, भक्तास्तव दुर्जनासि शिक्षाया, राम 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 हरे हरे, राम 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 सीतापति दे राघव राम, राम राम हरे हरे राम राम। अच्छा, कीर्तनाला दोन दोन कीर्तनकार उपस्थित आहेत, एक एक कीर्तनकार म्हणजे हजारचा श्रोता, म्हणजे एकदम व्याप्ती वाढली श्रोत्यांची, हां, आणि ते पण बरोबर आख्यान सुरू व्हायच्या वेळेस आलेले आहेत टायमिंग। पंढरीनाथ भगवान की जय। असो, ज्ञानेशा समजे का, होती अवतार धर्म रक्षाया, अघटित कृत्ये करती भक्तास्तव दुर्जनासी शिक्षाया। ज्ञानेश्वर महाराजांसारखे योगी अनेक कोटीमध्ये एखादाच जन्माला येतो, आपण त्यांच्यानंतर जवळजवळ 700-750 वर्षांनी जन्माला आलोय, पण कमीत कमी त्यांच्याबद्दलची माहिती, त्यांनी जे काही कार्य केलंय हे ऐकण्याचं समजण्याचं भाग्य आपल्याला लाभलंय। हो, संत म्हटलं म्हणजे चमत्कार, खरं म्हणजे चमत्कारासाठी संत नसतात, पण जगाचा विचार असा असतो, चमत्कार जेथे नमस्कार तेथे, जगी वृत्ती ही नित्य दिसून येते। चमत्कार दाखवला म्हणजे तो खरा संत, असं आपलं एक गणित तयार झालेलं असतं मनातल्या मनात, पण संत हे काही चमत्कारा करता आलेले नसतात, ते त्यांच्याकडून होतात घडतात। ज्ञानेश्वर महाराजांसारखे जे जन्माला येतात त्यांच्याकडून हे चमत्कार जेव्हा होतात तेव्हा ते भक्तांच्या संरक्षणासाठी असतात किंवा दुष्टांना शिक्षा देण्याकरता असतात। भगवंताचं जसं कार्य आहे परित्राणाय साधूनां,
विनाशाय च दुष्कृताम। कथेत बुवांनी जर असं श्लोक म्हटला तर पुढचा सगळ्या श्रोत्यांनी म्हणावा, म्हणजे त्यानिमित्ताने गीता पाठ आहे की नाही हे होतं, ज्याची नसेल तो पाठ करायला प्रवृत्त होतो। हां, कुठे कमी दाखवण्याचा प्रश्न नाही आहे, फक्त आतून ती उमाळा व्हायला पाहिजे की त्याचं पाठ आहे माझं। इथं कॉम्पिटिशन करा की आपले पण पाठ असायला पाहिजे म्हणून। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम आणि धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। भक्तास्तव दुर्जना अशी शिक्षा या, भक्तांना अभय देण्याकरता, त्यांचं संरक्षण करण्याकरता आणि दुष्टांना शिक्षा करण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांसारखे अवतार। काय काय केले हो चमत्कार त्यांनी, आपल्याला काही काही चमत्कार माहिती आहेत, काही काही पाठात असतात, काही काही वाचनात असतात, काही काही ऐकिवात असतात, काही काही दंतकथेमध्ये असतात। आणि असे सगळे चमत्कार ऐकून ऐकून आपलं मन आणखीन दृढ होतं, हो आपण नतमस्तक आहोत ज्ञानेश्वर महाराजांची। काकी चालविली त्याने मातीची ती भिंत, 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 चालविली त्याने मातीची ती मातीची भिंत चालवली। सजीवावर अनेकांचा अधिकार आहे नाही का, किंवा वर्चस्व आहे, किंवा त्याला ताब्यात घेण्याची शक्ती, नियंत्रण शक्ती त्यांच्यात आहे, पण निर्जीवावर असलेली शक्ती ही विशेष दाखवून देते। पैठणामध्ये जेव्हा धर्मसभा भरली तेव्हा आपल्या सर्वांना माहीत असलेला तो प्रसंग रेड्याला आणलंय धर्मसभेमध्ये, आणिला तो मार्गीचा एक रेडा, आणिला तो तो मार्गीचा एक रेडा, पखाली त्या काढून म्हणती सोडा, पखाली त्या काढून म्हणती। वाद चाललेला असताना ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं तेव्हा ज्ञानेश्वर महाराज सांगतात की वासुदैव सर्वांति, भगवान सर्वांतरी आम्ही आहे, तो कोणामध्ये नाही असं नाहीच आहे, भगवान सर्वांच्या अंतरंगात आहे। त्या सगळ्या महापंडितांनी विचारलं, बाबा तुमच्यात माझ्यात जसा देव आहे असं शास्त्र सांगतं, आम्हालाही माहिती आहे पण अनुभूती नाही। एक रेडा चालला पाण्याच्या पखाली त्याच्या पाठीवर टाकलेल्या आहेत, म्हणे आपण जसं बोलतो तसं हा रेडा बोलील काय, का नाही बोलणार म्हणाले, आपली इच्छा असेल तर जरूर बोलेल, हो की नाही, आपली इच्छा असेल तर जरूर बोलेल। येण्याप्रमाणे आणला त्या रेड्याला, त्याच्या पाठीवरच्या पखाली काढल्या आणि विचारलं त्या रेड्याच्या मालकाला याचं नाव काय, म्हणे याचं नावच ज्ञान आहे, घ्या। म्हणे बघा काय योगायोग आहे, म्हणाले काय योगायोग असा आहे की त्या रेड्याचं नाव आणि तुझं नाव एकच आहे, आमच्यासारखा वेदमंत्र म्हणेल होईल, म्हणे का नाही बोलणार, आपली इच्छा असेल तर जरूर बोलेल। त्या रेड्याला समोर आणलंय सभेमध्ये, पाठीवरच्या पखाली काढलेले आहेत आणि म्हणाले आम्ही मंत्र म्हणतो तसा हा मंत्र याच्या मुखातून बोलून दाखव। ज्ञानेश्वर महाराजांनी नुसता त्याच्या मस्तकावर हात ठेवला मात्र, यत्कृपा लवमात्रेण महिष वेद पारगः, हो एक क्षण मात्र कृपा त्याच्यावर केली, मस्तकावर हात ठेवल्या बरोबर वेद मंत्र घडघड बदला, रेडा स्पष्टपणे वेद वाणी त्या समया, थरथर कापती सर्वही शास्त्री पंडित सोडिती तदा थाया, हो घाबरले सगळे आणि त्यांनी मग प्रमाणपत्र दिलं आणि त्या रेड्याला घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ज्ञानेश्वर महाराज आणि बाकी भावंड निघाली। सवे घेवोनी महिषास चवघे करीते झाले प्रवास, नेवास नामे ग्रामास सायंकाली पातले, पैठणला झालेल्या सभेमध्ये जो प्रकार झाला तो काही मी विस्तृत आणि खूप रंगवून नाही सांगत आहे, कारण सगळ्यांना माहिती आहे पाठत आहे। रेड्याला घेतलं आणि निघाले, रेड्याला घेतलं म्हणजे त्यांनी स्वतःहून घेतलं नाही, ज्ञानेश्वर महाराज जेव्हा निघाले त्या रेड्याचा मालक आला ज्ञानेश्वर महाराजांकडे, महाराज म्हणाले काय हे रेड्या घेऊन जा पण बरोबर, म्हणाले आम्हाला काय रेड्याची गरज आहे,
आम्हाला रेड्याची गरज काय, आम्हाला रेडा नकोय, आम्ही चाललो म्हणाले असे. म्हणे महाराज असं काय करता, आतापर्यंत हा निशाणी डावा अंगठा होता, हा आता आपल्या कृपेमुळे हा वेदमंत्र म्हणायला लागलाय, शिकून शाणा झालाय, पीएचडी झाली त्याची, आता काय खाली वाईल पाण्याच्या, तो घेऊन जा म्हणे याला. बरोबर तुझी इच्छा आहे म्हणून सवे घेवो नि महिषास, चौघे करीते झाले प्रवास. चौघांनी प्रवासाला सुरुवात केली. येता येता रस्त्यामध्ये आळफाटा नावाचं गाव आहे बघा, त्या आळ्याला ह्या रेड्याचं प्राणोत्क्रमण झालं, त्याची समाधी तिथे आहे, दरवर्षी उत्सव वगैरे होतो, इथपर्यंत ठीक आहे. आणि पुढे हे सगळे बंधू आणि भगिनी पुढच्या गावी निघाले. आणि प्रवास करता करता रम्य प्रवरेच्या तिरी फिरत आले, रम्य प्रवरेच्या तिरी फिरत आले, मोहिनी राजाच्या दर्शनात धाले. रम्य प्रवरेच्या तिरी फिरत आले, मोहिनी राजाच्या दर्शनात धाले, नित्य गीतेच्या रमत चिंतनात, नित्य गीतेच्या, नित्य गीतेच्या रमत चिंतनात, लोक तेथील रम माण स्वधर्मात, लोक तेथील रम माण स्वधर्मात. फिरत 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 आणि प्रवरा नदीच्या किनारी जे नेवासं नावाचं गाव होतं, ह्या नेवाशा गावी संध्याकाळ आता होती आहे तोपर्यंत येऊन पोहोचले. वेळेच्या धोरणाने कथा मला खूपच संकुचित करून सांगावी लागते, इलाज नाहीये त्याला. सगळेजण नेवाशाला पोहोचले, गाव बघितलं, म्हणाले चालेल आता रात्र होते, आपण संध्याकाळ झाली आहे, रात्र होईल, आपण आजच्या दिवशी ह्या गावी राहू आणि उद्या सकाळी उठून नवीन गावी चालले जाऊ, पुढचा रस्ता जाऊ आपण. एकमेकाशी संभाषण चाललंय, राहू रात्रभरी इथे मग पुढे जाऊ असे चिंतिती, ग्रामा माझी रहा वया गृह आम्हा द्याऊ असे प्रार्थिती, देती ना परी कोणीही गृहतया रात्री वसायास्तव, हे आश्चर्य नसेची आजही अशी आहे स्थिती वास्तव. चारही भावंड आणि नेवाशा त्या गावामध्ये गेले आणि प्रत्येक दरवाज्यात उभं राहिले, एकाचा दरवाजा वाजवला, म्हणे कोण, म्हणे आम्ही प्रवासी आहो. तेव्हा काय व्हॉट्सअप वगैरे नव्हतं, म्हणून पैठणला काय प्रकार झाला तो गावोगाव पोचलेला नव्हता हो. बाकीची कीर्ती विठ्ठलपंतांची मुलं संन्यास घेतल्यानंतर झाली वगैरे कीर्ती होती, पण आता हे जस्ट होतं ना, नवीन अनुभव होता, हा अजून कोणापर्यंत आलेला नव्हता, असे अशा प्रकारचे चमत्कार झालेले आहेत. ते आले, दरवाजात उभे राहिले, महाराज म्हणाले आजची रात्र आम्हाला इथं राहण्याची परवानगी द्या. कोण आपण, कुठून आलात, नाव काय, यांनी आपलं सांगितलं, आम्ही विठ्ठलपंत आणि रुक्मिणीदेवींची मुलं आहोत. हा म्हणजे तेच विठ्ठलपंत ना ज्यांनी बघा कीर्ती लोकांच्या कानावर काय असते हो. म्हणे तुमच्यासारख्यांना आमच्या घरात राहता येणार नाही, दरवाजे बंद, एक घर दुसरं घर तिसरं घर चौथं घर सगळी घरं बंद, जमाना असा असायला हवा, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, पण कलियुग आहे, राज्यकर्ते कोण आहे, सगळंच बदललेलं आहे, मग आपल्या ओव्या पण बदलल्या, साधू संत येती घरा तर दारे खिडक्या बंद करा. काय करा हो, प्रत्येकाला विचारलं, प्रत्येकाच्या दारात गेले, म्हणाले नाही घरामध्ये, ओट्यावर द्या, गोठ्यामध्ये द्या, आजची रात्र आपल्याकडे राहतो, विनवणी कोण विनवणी करते. साक्षात ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, पण कोणीही सुद्धा त्यांना आपल्या घरी राहायला जागा दिली नाही, हाकलवून दिलं. आपण असं म्हणतो, संत करावे आरती आणि देव करावे परते, इथं साक्षात संत येऊन उभे राहिले, यांचं कमनशीब अभागी हाकलून दिलं त्यांनी. गावा बाहेर परत येती कोठे जावे विचार करीती,
समोर एक मशीद होती दिसली ज्ञानदेव। सगळे गाव फिरून आले आणि गावाबाहेर आल्यानंतर आतापर्यंत ज्या गोष्टीकडे लक्ष नव्हतं त्या गोष्टीकडे लक्ष गेलं की गावाबाहेर एक पडकी मशीद दिसती आहे। ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांना म्हणाले, दादा थांब, म्हणाले तू थांब, मी आतमध्ये जाऊन बघून येतो, ही मशीद दिसते आपण आजची रात्र इथं काढू, राहायला जागा नाहीये, गावातले लोक आपल्याला थारा देत नाहीये, उभं सुद्धा करत नाहीये, रात्र तर घालवायला पाहिजे येणे म्हणून, मी म्हणाले आत्ता जाऊन बघ। ज्ञानदेवा, ज्ञाना, अरे काय गरज आहे आपल्याला कुठे जाऊन राहायची, आपल्याला काय ह्या वातावरणाचा परिणाम होतो, झाडाखाली राहू, काम झालं आहे आपलं। नाही ना, म्हणाले मी जाऊन येतो। ज्ञानेश्वर महाराज त्या मशिदीत गेले, आतून फिरून बघितली, अंधार होता, कोण तो मशिदीतला फकीर वगैरे होता तो गावामध्ये तेल पीठ मागायला गेलेला होता, वर्दळ नसल्यामुळे यांना वाटलं कोणच राहत नाही आहे। ते निवृत्तीनाथांकडे आले, म्हणाले दादा काय आजची रात्र आपण मशिदीत राहू, बघू सकाळी उठल्या झाली की चालले जाऊ आपापल्या रस्त्याला, ज्ञानेश्वदे आहे मशीद ही मोकळी इथे राहू, रात्रभरी शांत मने प्रातकाळी पुढील पथ पाहू, आजची रात्र इथे राहूया, कोपऱ्यामध्ये राहूया, बसू झोपू जे काही शक्य असेल ते, खायला मिळालं ठीक आहे, नाही मिळालं उपाशी राहू, सकाळ झाली सूर्य उगवला की आपण आपल्या प्रवासाला निघून जाऊ। नाही नाही म्हणता ही चारही भावंड त्या मशिदीमध्ये जाऊन राहिली। आता सूर्यास्त जवळजवळ व्हायला सुरुवात झालेली आहे, गावातली मंडळी जी शेतावर गेलेली आहे ती परत आपापल्या गावामध्ये घरात यायला लागली आहेत, येणं जाणं वर्दळ सुरू झाली। वर्दळ सुरू झालेली असताना जो फकीर होता तो तेल मागायला गेलेला, पीठ मागायला गेलेला गावामध्ये फिरला, झोळी भरलेली आहे आणि आपल्या मशिदीत परत आला। मशिदीत परत आल्यानंतर त्यालाही काही कळलं नाही, कोणीतरी आलंय मशिदीमध्ये, कोणीतरी वास्तव्य करतंय। तो गेला, त्याने इकडे तिकडे पाहिलं, त्याने तो काय भूत्या होता मेणू त्याचं ते तेल घातलं, त्याला पेटवलं, प्रज्वलित केला, पीठ वगैरे ठेवलं, कांद्यावरची झोळी काढून ठेवली जागेवर, आणि त्याचं लक्ष गेलं, अरे चार हिंदूंची मुलं आपल्या मशिदीत आहेत, ओ काय करायचं। पण काही काही वृत्ती अशा असतात ना की दया माया नाहीच, सगळे मोहाने आणि मदाने पछाडलेले मोहम्मद पंथीचे लोक हे, हा यांना दया नाही माया नाही काही नाही, यांनी काय केलं, कोण तुम्ही काय म्हणून, कोण तुम्ही काय म्हणून माझ्या मशिदीत उतरला सांगा, आज्ञे वाचून वसणे योग्य न व्यवहार पाळून वागा, कोण आहेत कुठून आलात माझ्या मशिदीत मला विचारल्याशिवाय, विदाउट माय परमिशन हाव यू डेअर टू एंटर, आत आलात कसे, निघा आताच्या आता निघा। अरे म्हणाले असं काय करतो, आम्ही चार प्रवासी आहोत, आजची रात्र राहतो ना इथं, तुला काय अडचण आहे, आम्ही राहू सकाळी उठून जाऊ नाही का। ज्ञानेश्वर म्हणती फकीरासी, आजची रात्र आम्हाला राहायला द्या ना, सकाळ झाली की आम्ही चालले जाऊ। ज्ञानेश्वदे फकीरासी, मशीद तुमची हे मान्य आम्हासी, रात्रभर करो नि मुक्कामासी, उदयिक जाऊ निघोन, आजची रात्र राहतो सकाळ झाली की आम्ही आमच्या आमच्या चालले जातो, तुम्हाला सांगायची सुद्धा आवश्यकता नाही। बघा, राज्य आपलं, भूमी आपली, सगळं काही आपलं आणि परमिशन पण आपल्यालाच, परवानगी आपल्याला घ्यावी लागते की नाही, बाकी बिना परवानगीचे कित्येक आणि कसे कसे राहतात हे काय वेगळं सांगायला नकोय। आजची रात्र इथं राहतो उद्या सकाळ जातो, तो फकीर बिघडला, डोकं फिरलं त्याचं, येथून आत्ताची निघा, येथून आत्ताची निघा, केव्हा कोठे ही जा उद्या परवा, माझ्या मशिदीत नका राहू तुमची कशा समज परवा, आत्ताच्या आत्ता ताबडतोब आज आत्ता ताबडतोब चालते वा, म्हणाले तू माझ्या मशिदीतून निघा, तुम्ही राहू शकत नाही, हाकलतो निघा, उद्या काय परवा काय कुठेही जा, मला त्याच्याशी घेणं देणं नाहीये, आता तुम्ही या मशिदीतून बाहेर पडा म्हणजे पडा,
सारखं सारखं माझी मशीद माझी 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 काय चाललंय काय. ज्ञानेश वदे त्वरित ठेवून हस्तकानी माझी मशीद वदसी किती दामुखांनी. अरे आधार काही असला तरी दाखवावा विश्वास केवी वचने तुझी आधरावा. अरे म्हणाले कानावर ठेवलं ज्ञानेश्वर महाराजांनी हे सारखं सारखं काय चाललंय माझी मशीद आहे माझी मशीद आहे माझी मशीद आहे. अरे तुझी मशीद आहे काय पुराबाय आधार आहे आधार तेव्हापासून आहे आता नाही आधार आधार तेव्हापासून आहे. विचारलं काही आधार आहे पुरावा आहे. त्या फकीराने लगेच आधार आहे म्हणजे माझ्या बापाची ही होती माझीच आजला आहे पाटील कुलकर्ण्यांच्या शिक्क्यासह लेख दाखविन पाहे. माझे वडील वडिलांपासून ह्या मशिदीत राहत आहेत आणि माझ्याकडे पाटील कुलकर्ण्यांच्या शिक्क्यासह का हे बाकी त्यांच्याकडे सगळं असतं. आपल्याकडे वोटिंग कार्ड नसतं त्यांच्या घरातल्या सगळ्यांचं वोटिंग कार्ड असतं हे सगळं. शिक्क्यासह माझ्याकडे सगळी पत्र आहे आणतो म्हणून त्याने गाठोडं आणलं समोर टाकलं. टाकलं म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे काही बघायची आवश्यकता नाही. का म्हणाले असं का अधिकाऱ्यांच्या मुद्रा पत्राधिक अनृत रचित का नाही मशिदीस विचारी तू कोणाची ऐकू सकल का नाही. अरे राज्य तुमचं आहे राज्यकर्ते तुमचे आहेत खऱ्याचं खोटं करायला काय लागतं म्हणाले तुम्हाला. पत्र हे जे दाखवत आहे शिक्के आणि सगळे पत्रव्यवहार हा खोटा कशावरून नाही ह्याची सत्यता काय असं म्हणून त्यांचं भांडण हामरी तुमरीवर यायला लागलं. ते मशिदीच्या बाहेर हे म्हणाले बाहेर आले चारी भावंड फकीर बाहेर आला. आत्तापर्यंत जे येणारे जाणारे होते सगळे थांबून भांडण ऐकायला लागले. बघा कथा कीर्तन प्रवचन भागवत चाललेलं असेल कोणी येत नाही. हा हजारोने इथं लोक राहतात पण 1% सुद्धा श्रोता इथं नाही. बरोबर आहे की नाही. ज्याचं त्याचं भाग्य आहे त्याला आपण काही करू शकत नाही. जिथं मंगल चाललेलं असेल कल्याण चाललेलं असेल तिथं लोक येत नाही पण जिथं भांडण चाललेलं असेल ना धावून धावून येतात. काय चाललंय कोणाचा सत्यानाश होत आहे कोणाचं वाटोळ होत आहे कोणाची वाट लागते हे मात्र बघायला अगदी धावून धावून येतात. आता जाणारे येणारे सगळे थांबले आजूबाजूला थांबले आणि त्यांनी विचारलं का म्हणाले त्या फकीराने का म्हणाले मशीद कोणाची म्हणे तुमची घ्या काय करायचं आहे आपल्या लोकांना. मग शेवटी आता खोदता खोदता सापडतात की नाही पुरावे. त्याला इतर पुराव्याची गरज नाही पुरावे सापडतात. नंदिकेश्वर वाट बघतोय कधी दिसतोय म्हणून महादेव हा वाट बघतात सगळे. हो ते जमिनीत गाडलेले पुरावे आपोआप वर येऊ राहिले येत आहेत. ते गाववाल्यांनी तर काय केलं करच केला ते म्हणे या मुसलमानांचीच मशीद आहे घ्या आता काय बोलायचं आहे की नाही. आश्चर्य आपल्या लोकांकडून आपली गळचेपी आत्ताचं नाही आहे चालू आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मशीद तुझी आहे हे मान्य आहे पण तुझे अधिकाऱ्यांच्या मुद्रा पत्राधिक अनृत रचित का नाही मशिदीस विचारी तू कोणाची ऐकू सकल का नाही. आपण त्या मशिदीलाच विचारूया ना कोणाची आहे बाई तू. अरे म्हणे दगडाची मशीद आहे ही कशी काय बोलेल बोलेल म्हणजे तू बोलो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो फकीराने हातच जोडले म्हणे नसे शक्ती मशिदीस बोलवाया नसे शक्ती नसे शक्ति मशिदीस बोलवाया पित्याची ही मम तुझे बोलवाया पित्याची ही मम तुझे बोलवाया तुझ्या अंगी सामर्थ्य जरी असेल तुझ्या अंगी तुझ्या अंगी सामर्थ्य जरी असेल लावी बोलाया लावी बोलाया लावी बोलाया ती जशी मग दिसेल लावी बोलाया ती जशी मग दिसेल. म्हणाले माझी काय माझ्या वडिलांची सुद्धा ताकद नाही या मशिदीच्या कडून म्हणून घ्यायची
की बाई ग आम्ही मुसलमानांची नाही असं आमची माझी ताकद नाही म्हणे मशिदीला बोलता करण्याची पण तुझ्या अंगी जर सामर्थ्य असेल तर तूच विचार ना ह्या मशिदीला आलं का लक्षात तो फकीर मानायला तयार नाही ज्ञानेश्वर महाराज मानायला तयार नाही आजूबाजूचे लोक तर शिक्कामोर्तब करून सांगतात मशिद या फकीराचीच आहे काय बोलायचं पण ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं निवृत्तीनाथांना नमस्कार केला सद्गुरुनाथ महाराज की त्या मशिदीकडे तोंड करून उभे राहिले हात जोडले आणि बोलायला सुरुवात केली अथ तदानीम एव सकल योगी जन वरिष्ठो गुणगण गरिष्ठ परम धर्म निष्ठो ज्ञानी जन श्रेष्ठो भगवत भक्ति प्रचारार्थम धृतावतार परम सुकुमार कुमार इव जित विठ्ठल कुमार साक्षात विठ्ठल एव धरणीतल मागता स ज्ञान देव प्रार्थना स्थानम स्वाम्यनुज्ञय आत्मनः क्रियोत्कर्ष जनित सिद्धि प्रभावेण योग सामर्थ्येन च श्री विठ्ठल चिंतन पूर्वकम तत्र समेतानां नागरिकानां समक्ष भो भो मस्जिद नामिके स्वं केषां म्लेच्छानां वा भारतीयनामासि तत्सुस्पष्टं कथय इति पृच्छयामास हात जोडले आणि विचारलं हे मस्जिद नावाच्या इमारते बाई पूर्वीच्या कीर्तनामध्ये संस्कृत गद्य म्हणण्याची पद्धत होती विवरण करण्यापेक्षा साधारण अर्थ आपल्या लक्षात आला आहे असं धरून मी पुढे चलतो हात जोडले म्हणाले हे मस्जिद नावाच्या इमारती बाई मोठा गहन प्रश्न आहे तू हिंदूंची आहेस का मुसलमानांची आहे स्वतःहून सांग आहे का नाही परीक्षा ज्ञान क्षणभर कृपा करून रेड्याच्या मुखातून वेदमंत्र म्हणवलेले आहे पण ही दगडाची मशीद आहे तिची विनंती केल्याबरोबर नमस्कार कोणाला केला आहे गुरु महाराजांना आणि गुरुकृपेने काय होणार नाही सगळं काही साधू शकत संत कृपा ह्याच्याच करता पाहिजे असं की ज्याच्यामुळं कोणतीही गोष्ट अशक्य होऊ शकत नाही आणि तिला विचारल्याबरोबर कड 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 कर कशरव पूर्वक मस्जिद वदे करोनी नाद मी हिंदूंचीच असे म्लेच्छांची नाही यात मुळी नच वाद कडकडाट व्हायला पाहिजे हो का दगडाची मशीद बोलली मी हिंदूंची आहे हिंदूंची आहे हिंदूंची आहे अशा कित्येक मशिदी ओरडून सांगतायत आपल्याला ऐकायला कान नाहीत हो पण हे कान तयार व्हावे म्हणून कथा कीर्तन आहेत आणि आताचं ॲडिशनल म्हणजे अधिकचं म्हणजे त्रयोदशीचं कीर्तन या ठिकाणी सुरू झालेलं आहे माझी विनंती असेल कथा कीर्तनाला सगळ्यांनी या आपण आलात म्हणजे कार्यक्रमाची शोभा वाढत असते कथेकर्याला बळ मिळत असतं आवडलं नाही आवडलं तरी बसा निदान 1.5 तास 2 तास आपल्याला भगवंताच्याच गुणगान ऐकायला मिळतात की नाही त्याच्याकरता यावं भरलेलं आहे एवढ्या सतरंजा घातल्यात काय बाहेर कुठेही तरी बसण्यापेक्षा गार्डनमध्ये बसण्यापेक्षा आणखीन इतर गप्पा मारण्यापेक्षा इथं रामाच्या सहवासामध्ये इतकं सुंदर दर्शन आहे ते घ्या बसा महिन्यातून 2 एकादशा कीर्तनं असतात भरलेलं असलं म्हणजे आपल्यालाही आनंद होतो काय मिळालं नाही तरी शांतता तरी 2 तासाची मिळते एवढं मात्र निश्चित आहे आणि आपण आला तरी उत्सव वाढतो उत्सव वाढला म्हणजे उत्साह येतो सगळ्यांना ते प्रकार हे कृत्य असामान्यचे परंतु न गणा अशक्य कोटीत ज्ञानेशा समयोगी क्वचितची जन्मती अनेक कोटीत कुट्यावधी जन्म झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांसारखे योगी बघायला मिळतात आणि त्यांनी केलेले हे जे चमत्कार आहेत आपल्याला ऐकायला मिळतात हे आपलं भाग्य आहे आपण याच्यातून काय आणि मग त्याच्यानंतर तो जो ग्रामस्थ चकित होऊनी म्हणती खचित अहो महा हा महासिद्ध
आता मात्र प्रत्येक गाववाल्यांनी काय केलं, त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचे नमस्कार करायला लागले, म्हणाले महाराज आमच्याकडं चला, महाराज आमच्याकडं, आता कशाला येतील. जेव्हा आले तेव्हा दरवाजे बंद केले का नका हो, जेव्हा स्वतःहून आले दारं बंद केली, आता चला चला म्हणतात. आता मी म्हणाले येणार नाही. तो फकीर जो होता हा ग्रामस्थ चकित होऊन म्हणते आहो खचित हा महासिद्ध, लाजून करयोग जोडी फकीर जो प्रथम जाहला क्रुद्ध. तो जो फकीर होता तो लाजला घाबरला, त्याने ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाशी येऊन डोकं ठेवलं त्यांच्या चरणाशी आणि म्हणाले महाराज आपण कुठेही जाऊ नका, इथंच राहा, आपली सेवा मी करेन. बघा ती मशीद म्हणजे मशीद नसून मोहिनी राजाचं मंदिर आहे, आणि तिथं बसून मग ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली. सच्चिदानंद बाबा कुलकर्णींनी ती उतरवून घेतली आणि आज ती मशीद नसून मोहिनी राजाचं मंदिर पुन्हा बांधण्यात आलेलं आहे. अशा सगळ्या मशिदींचा उद्धार व्हावा हीच आपण सर्वांनी सकारात्मक ऊर्जा सगळ्यांकडून अप्रत्यक्ष का होईना पाठवून देऊ. पण हे सगळं घडलं कशामुळं? अमृतराय जसं सांगतात देरे हरी संत पदाची जोड. संत काय करू शकतील, अनेक प्रकारचे चमत्कार, असं काही काही करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि अशा संतांचा सहवास आपल्याला सगळ्यांना मिळावा याच्याकरता अमृतराय असं म्हणतात भैरवी. संत पदाची जोड देरे हरी संत पदाची. वेळेत कीर्तन आवरलेलं आहे, अगदी जास्त पुढे नेलेलं नाही आहे. खरं म्हणजे माझ्या घड्यात 7 बरोबर वाजत आलेले आहेत, ह्या घड्याप्रमाणे सुरुवात शेवट बरोबर झालेले, 5 मिनटं घड्या बहुतेक पुढे आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आला, शांतपणे कथा ऐकून घेतली, त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे मनोमन धन्यवाद करतो. नंतर चालू द्या हार्मोनियमची साथ, उत्तम साथ साहिल पुंडलिक यांनी केली, त्यांचे धन्यवाद. तबल्याची साथ श्री चोणकर नाही का यांनी अतिशय सुंदर केली, त्यांचे धन्यवाद. आणि वक्ता वक्ताची नव्हे श्रोते विणा, आपण सर्वजण या ठिकाणी कथेला आलात त्याच्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद. आणि विशेष म्हणजे दोन कीर्तनकार, गौरीताई खांडेकर आणि करंबेळकर बुवा. पास घेणं आवश्यक आहे, पुण्यात मी आलेलो आहे नाही का, तेही आले, त्यांच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. कथेला कीर्तनकार आला म्हणजे आम्हाला आनंद होतो आणि आनंद आपण तो द्विगुणित केला, त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. झालेली सेवा श्रीरामचंद्रांच्या चरणी अर्पण करतो. संत पदाची जोड दे रे हरी संत पदाची, संत पदाची, संत पदाची जोड. मागवणं भगवंताकडे आपण एवढंच मागू शकतो. हे चिदान देगा देवा तुझा विसरण, गुण गायन आवडी ह्याची माझी सर्व, नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी, सुख करता दुख हरता वर्तावे पूर्वी पूर्वी कंठी जळके माळ मुक्ता फळा, जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन, रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया, जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सुंड वक्र तुंड त्रिनयना, दासरामाचा वाट पाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना, जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन, प्रेमे आलिंगेन आनंद पूजन भवे उवाळीन, म्हणेन माता त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखात्व त्वमेव विद्याद्रोणं त्वमेव त्वमेव सर्वं, कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि, अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवमरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण
हरे हरे कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री भगवान पंढरीनाथ महाराज की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। उमापति महादेव की जय। सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षो नको गुणवंतानंता रघुनायका मागणे हेची आता। उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा नमावे। सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवा। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय।